पाहून पूर्ण हे भाग शिकलेलो आहोत. शिकलो आहोत की नाही? हो. बरोबर. मग आज आपण अपूर्णांक या घटकामध्ये आणखी काही अपूर्णांक कसे असतात हे शिकूया. बघा या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसतंय. हो. चित्र कशाचे आहे? वर्तुळाकार चक्की. वर्तुळाकार चक्की. या वर्तुळाकार चक्कीचे एकूण काही समान भाग केलेले आहेत. किती समान भाग केलेले आहेत बघा बरं. हे बरोबर. एकूण समान भाग किती आहे? पाच. रंगवलेले भाग किती आहे? तीन. तीन. रंगवलेले भाग किती? तीन. मग यामध्ये रंगवलेले भाग तीन आहेत आणि एकूण समान भाग पाच आहे. बरोबर. मग एकूण भाग आपण अपूर्णांक लिहिताना खालच्या भागाचा लिहितो आणि वर रंगवलेले भाग लिहितो. मग आता हा अपूर्णांक आता यामध्ये हा एक भाग दिसतो आपल्याला लाल रंगाचा. हा भाग हा भाग आपल्याला कसा म्हणता येईल? अपूर्णांक एक अंश पिवळा भाग आणि हिरवा भाग. बरोबर. मग आता हे तिघ रंगवलेले भाग मिळून किती होतात? तिघ भाग आपण मिळवले तर ती नऊ छेद पाच असे होतात. मग या अपूर्णांकात अंश किती आहे? तीन. किती आहे? तीन. आणि छेद किती आहे? पाच. म्हणजे हा तीन हा या एकूण रंगवलेले भाग आणि एकूण समान भाग यापैकी तीन हा रंगवलेला भाग आहे किंवा घेतलेला भाग आहे आणि हे पाच म्हणजे एका वस्तूचे किती समान भाग केले ते म्हणजे पाच आहे. आलं लक्षात? हो. आता यानंतर ही हे बघा हे चित्र कशाचे आहे? पट्टी. पट्टी. या पट्टीमध्ये रंगवलेले भाग किती दिसतात? दोन. दोन. आणि सहा. एकूण भाग किती केलेले समान आणि त्यापैकी तीन.